विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण मध्ययुगीन कालखंडाचं इतिहास लेखन पाहिलं ज्याच्यात बाबरपासून तो मुघल साम्राज्यापर्यंत आणि मराठा साम्राज्यापर्यंतच्या वेगवेगळे इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेला इतिहास बखरी असतील किंवा ग्रंथाच्या स्वरूपातला असतील त्या सगळ्यांची माहिती आपण मागील घटकामध्ये घेतली विद्यार्थी मित्रांनो ह्या घटकामध्ये आपण आधुनिक कालखंडातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काल आधुनिक कालखंडा ज्यामध्ये भारतात ब्रिटिश साम्राज्याची जेव्हा ब्रिटिश साम्राज्य होतं त्या ब्रिटिश कालखंडामध्ये इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेला या संदर्भाची माहिती आपण आजच्या या घटनामध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्व अभ्यासाला सुरुवात झाली खरं म्हणजे भारतीय पुरातत्व खाश्याचे जे, जे पहिले संचालक होते अलेक्जेंडर कर्निंग हॅम यांच्या देखरेखेखाली भारतामध्ये असलेले जेवढे प्राचीन स्थळ असतील या सगळ्या प्राचीन स्थळाचं उत्खनाचं काम या माध्यमातून सुरू झालं आणि हे उत्खनन करत असताना अलेक्झांडर यांनी बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेले जे स्थळ असतात त्या स्थळांचा त्यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी उपयोग करून घेतला आणि त्या स्थळांना लक्ष करून त्यांनी त्या ठिकाणी उत्खनाचं काम सुरू केलं आणि हे उत्खननाचं काम सुरू असताना मित्रांनो खूप महत्वाचा एक संशोधित एक पुरावा किंवा महत्वाचं एक स्थळ या उत्खनातून आढळून आलं ते पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये आपण हडप्पा आणि मोहेंजदोडो या सिंधू संस्कृतीमध्ये असलेली दोन शहरं जी आहेत ही शहरं आज आजच्या पाकिस्तान या देशामध्ये जरी असली तरी पूर्वी भारत आणि पाकिस्तान एकत्र होता आणि या सिंधू संस्कृतीमधली असलेली ही महत्त्वाची स्थळं ह्या जॉन्स मार्शल यांनी उत्खनाच्या माध्यमातून शोधून काढली आणि जगामध्ये भारताचा जो प्राचीन इतिहास आहे तो प्राचीन इतिहास इसवी सन पूर्वच्या तीनशे शतकापासून पुढे जाऊ लागला आणि म्हणजे भारतीय संस्कृती ही इसवी सन पूर्व तीनशे किंवा चारशे वर्षाच्या पुढेही जाऊ शकते हे जगाला सिद्ध त्या माध्यमातून झालं त्यानंतर भारतामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इतिहासासंदर्भात लेखन केलं परंतु विद्यार्थी मित्रांनो इतिहासाच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांनी जेव्हा लेखनाला सुरुवात केली त्यांचं जे लेखन होतं त्यांचं लेखन हे त्यांच्या विचारसरणीशी आधारित होतं विचारसरणीवर आधारित होतं ब्रिटिशांची विचारसरणी होती वसाहतवाद धोरणाचा प्रभाव वसादवाद हे ब्रिटिशांचं प्रमुख धोरण होतं आणि या वसादवादाचा परिणाम या वसादवाद धोरणाचा परिणाम त्यांनी लिहिलेल्या इतिहासावर द्यायला लागला विद्यार्थी मित्रांनो जेम्स मिल या व्यक्तीने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ सर्वप्रथम लिहिला आणि नुसता हा प ग्रंथ लिहिला नाही तर या ग्रंथाचे तीन खंड अठराशे सतरा साली त्यांनी प्रदर्शित केले खरं म्हणजे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ब्रिटिश इतिहासाकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो याही ग्रंथामध्ये सुद्धा या, या लेखनामध्ये वस्तुनिष्ठी दृष्टिकोनाचा अभाव दिसला आणि ब्रिटिश हे परकीय होते ते भारतावरती सत्ता गाजू इच्छित होते त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या पैलूंबद्दल त्या, त्या ब्रिटिशांच्या मनामध्ये जो द्वेष होता त्यांच्या मनामध्ये जो पूर्वदूषितपणा होता तो सगळा त्यांच्या लेखनातून उमटलेला आपल्याला दिसतो आणि विद्यार्थी मित्रांनो भारतीय इतिहासामध्ये ब्रिटिशांनी जी लेखन परंपरा सुरू केली होती ही लेखन परंपरा जी होती ती पूर्वकसित दृष्टिकोनाची कशी होती हे जर पाहायचं असेल तर आपल्याला मराठी साम्राज्याच्या कालखंडाबद्दल इथं इंग्रज इतिहासकारांनी काय लिहिलं हे पाहावं लागेल खरं म्हणजे भारतीय इतिहासामध्ये मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे त्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ जेम्स ग्रँडफ यांनी मराठा साम्राज्यावरती पहिला इतिहास दिला द हिस्ट्री ऑफ द मराठा विद्यार्थी मित्रांनो जेम्स ग्रँडप हा त्यावेळेस साताऱ्याला होता आणि साताऱ्याच्या परिसराचा तो अधिकारी असल्यामुळे त्याला मराठा साम्राज्यांबद्दल अतिशय उत्सुकता होती त्याचा अभ्यास वाढला आणि त्यांनी हा ग्रंथ तीन खंडामध्ये लिहिला भारतीय संस्कृती आणि इतिहास याचा अभ्यास करत असताना जेम्स लेकच्या या लेखामध्ये आपल्या लक्षात येतं की भारतीय संस्कृती आणि इतिहासाचं विद्रुपीकरण कसं करता येईल त्याला खाली कसं दाखवता येईल ही प्रवृत्ती जेम्स डगची त्या लेखनात आपल्याला उमटवलेली दिसते अशीच प्रवृत्ती नुसतं मराठा साम्राज्याच्या इतिहास देणारा जेम्स डस नाही तर राजस्थानचा इतिहास येणारा कर्नल डॉड सारखा अधिकारी जो असतो त्याच्याही लेखनातून तीच वृत्ती आपल्याला दिसते विलियम्स हंटर याने हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास दिला पण ते लिहित असताना त्याची सुद्धा जी वृत्ती आहे ती भारतीय संस्कृतीला आणि भारतीय इतिहासाला खाली दाखवणारीच होती आणि अशा पद्धतीने मित्रांनो जेम्स डफने जो इतिहास मराठा साम्राज्याचा लिहिला त्या इतिहासाची जी त्याची जी मर्यादा होती त्या इतिहास लेखनात त्याची जी त्रुटी होती ते त्रुटी आणि मर्यादा दाखवून देण्याचं काम नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलेले इतिहासकार निळखंठ जनार्दन कीर्तने असतील किंवा विकार राजवाडे असतील किंवा आधुनिक कालखंडामध्ये वासीबेंद्रे असतील यासारख्या इतिहासकारांनी नंतरच्या कालखंडामध्ये जेम्स डफ यांनी लिहिलेला मराठा साम्राज्याचा इतिहास हा कशा पद्धतीने चुकीचा होता हे दाखवून दिलेलं आहे विकार राजवाडे यांनी मराठ्यांचा इतिहास अनेक खंडामध्ये प्रदर्शित केला आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आज अभ्यास करत असताना तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल किंवा आवड होईल की तुम्ही अवश्य धुळ्यामध्ये आपला शेजारचा जिल्हा जो धुळे जिल्हा आहे त्या धुळ्याच्या शहरामध्ये विकार राजवाडे यांचं संशोधन मंडळ आहे आणि या संशोधन मंडळामध्ये विकार राजवाडे यांनी लिहिलेले संपूर्ण ग्रंथ सामग्री त्या ठिकाणी आहे ते अतिशय उत्कृष्ट असं ग्रंथालय आणि वस्तू सुद्धा आहे आपण अवश्य आपल्या वर्ग शिक्षकांसोबत किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत त्या विकार राजवाड्यांच्या धुळ्यात असलेल्या वास्तुसंग्रहालयाला किंवा ग्रंथालयाला अवश्य भेट द्या धन्यवाद मित्रांनो